लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। निमा या संस्थेचा कारभार नुकताच धर्मदाय सह आयुक्तांनी नवीन विश्वस्त मंडळाकडे सुपूर्त केलेला आहे। त्यानुसार आता निमाच्या पुढील कायदेशीर बाबींची तरतुदी करण्याबरोबरच नवीन पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्याच्या दृष्टीनं निमा कार्यालयात नवीन विश्वस्तांनी बैठकीत सर्वानुमते धनंजय पेळे यांची निमाच्या अध्यक्षपदी निवड केली आहे। निमाचा कारभारात सुसूत्रता आणण्यासाठी बुधवारी 11 जानेवारी रोजी नवीन विश्वस्तांची बैठक बोलावण्यात आली होती। त्यानुसार पुढील कायदेशीर तरतुदीची सविस्तर माहिती होण्यासाठी ज्येष्ठ वकील सिकंदर सय्यद यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यात आलं। निमाचा पुढील सर्व कारभार हा 1983 रोजी मंजूर करण्यात आलेल्या घटनेनुसार होणार असल्यानं नवीन 6 पदाधिकाऱ्यांची निवड ही लवकरच करण्यात येणार आहे। यात अध्यक्ष, 2 उपाध्यक्ष, खजिनदार, मानस सरचिटणीस, सहसचिव अशी पदाधिकाऱ्यांची संख्या असणार आहे। आज झालेल्या बैठकीत निमाचा पुढील कारभार सुरळीत चालण्यासाठी सर्वानुमते प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी सर्वांनी दिली। निवडीनंतर नूतन अध्यक्ष धनंजय बेळे यांनी निमाच्या कारभारात सुसूत्रता आणि पुनर्वैभव मिळवून देण्यासाठी तसेच सर्व सभासदांना विश्वासात घेऊन कामकाज करणार असल्याचं यावेळी सांगितलं। निश्चितच या आधी 2 वेळेस जेव्हा अध्यक्षपद भूषवलं आणि आजचं तिसऱ्यांदा जे अध्यक्षपद मिळालेलं आहे हे आधीच्या 2 टर्म्सपेक्षा खूप वेगळं आहे। आत्ताची आव्हानं जी आहेत ती खूप वेगळी आहेत। जवळपास 2.5 वर्षाच्या कालावधीनंतर निमाचं कार्यालय उघडलेलं आहे। उद्योजकांच्या प्रचंड आशा आहेत। 2 वर्षामध्ये प्रलंबित असलेले अनेक कामं आहेत, जसे की फायर सेल्स असेल, घरपट्टीची 11 पट झालेली वाढ असेल, किंवा अंबडचा CETP प्लांट असेल, मूलभूत सेवा सुविधा असतील, एअर कनेक्टिव्हिटी असतील, अशा अनेक प्रश्नांचे टास्क हे समोर उभे आहेत। आणि हे करत असतानाच निमाची सर्व जी काय एकंदरीत सुसूत्रता बिघडलेली आहे ती पूर्ववत आणणं, निमावरचा लोकांवरचा जो असलेला एक विश्वास आहे तो विश्वास सार्थ करणं आणि या धर्मदाय सहआयुक्तांनी टाकलेला विश्वास, विश्वस्तांनी दिलेली जबाबदारी याचं एक मोठी जबाबदारी आज या अध्यक्षपदाच्या निमित्ताने आलेली आहे। आणि निश्चितच ती पेळण्याची सगळ्या असलेल्या पूर्वानुभवाचा वापर करून आणि उद्योजकांची असलेली साथ ही तितकीच महत्त्वाची आहे आणि ती मिळेल आणि नक्कीच हे निमाला पुनर्वैभव प्राप्त करून देऊन जी काय निमाचा एरा संपूर्ण नाशिक जिल्ह्यात, महाराष्ट्रात आणि केंद्रीय पातळीवर होता तो पूर्ववत आणण्याचे सर्वतोपरी प्रयत्न या येणाऱ्या 12 महिन्याच्या कालावधीमध्ये होतील आणि उद्यापासूनच आपल्याला त्याचे रिझल्ट्स हे बघायला मिळतील अशी ग्वाही या ठिकाणी देतो आणि दिलेल्या जबाबदारीबद्दल मनपूर्वक आभार, धन्यवाद। धनंजय पेळे यांना निमाचा प्रदीर्घ असा अनुभव आहे। यापूर्वी ते 2008 ते 2010 पर्यंत निमाचे जनरल सेक्रेटरी तर 2011 ते 2013 पर्यंत सलग 2 वेळा अध्यक्ष राहिले आहेत। आता धर्मदाय सहआयुक्तांनी नियुक्त केलेल्या विश्वस्त मंडळांनी देखील त्यांच्यावर विश्वास टाकत अध्यक्षपद सुपूर्द केल्यानं सर्वाधिक वेळा निमावर अध्यक्ष होण्याचा विक्रम बेळे यांनी केला आहे। तर आता सर्व 21 विश्वस्तापैकी प्रत्येकी 15,000 रुपयांची देणगी निमामध्ये जमा करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।